लिंगायत समाजाला आणि लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने समाजास अल्पसंख्याक म्हणून मान्यता द्यावी यासह इतर मागण्यांसाठी मुंबई येथे लिंगायत महामोर्चा आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त लिंगायत समन्वय समितीची बैठक लोहारा येथे संपन्न झाली आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच लिंगायत समाजाच्या वतीने मुंबई येथे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन लिंगायत धर्मीयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्यात यावी, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचं काम त्वरित पूर्ण करावे, विधानसभा परिसरामध्ये महात्मा बसवेश्वरांचा अश्वरूढ पुतळा उभा करावा या प्रमुख मागण्यांसाठी 29 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर लिंगायत समाजाच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आलाय। या महामोर्चामध्ये सहभागी होण्यासंदर्भात अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती राष्ट्रीय समन्वयक ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहारा येथील महात्मा बसवेश्वर मंदिरामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मागणी अशी आहे की लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळावी, लिंगायत धर्माला राज्यामध्ये अल्पसंख्याक दर्जा जाहीर व्हावा, त्याचबरोबर या महाराष्ट्रातील लिंगायतांच्या विकासासाठी, तरुण युवकांच्या विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या महाराष्ट्रामध्ये स्थापन व्हावं, त्याचबरोबर मंगळवेढा येथे राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी स्थापन व्हावं, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महात्मा बसवांचा अश्वरूढ पुतळा उभारावा या व अन्य मागण्यासह त्या ठिकाणी 29 जानेवारी रोजी लिंगायतांचा महामोर्चा आहे। या महामोर्चाला प्रचंड मोठ्या संख्येने लिंगायत महाराष्ट्रातला एकवटणार आहे। या राज्यातले 1 कोटी लिंगायताचे प्रतिनिधी म्हणून किमान 5 लाख लिंगायत मुंबईमध्ये दाखल होणार आहेत, म्हणून मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील सर्व लिंगायत बांधवांना आवाहन करतो की आपण प्रचंड यावेळी माजी सरपंच नागण्णा वकील, शंकरअण्णा झुट्टे, दत्तात्रय बिराजदार, शंकर वकील, जालिंदर कोकणे, विश्वनाथ माशाळकर, हरी लोखंडे, दीपक मुळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। अब्बास शेख, MCN News, लोहारा, उस्मानाबाद।